नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। राजमा पिकाबद्दल आपण आपला राजमा फुल अवस्थेमध्ये आलेला आहे, आता कोणते खत टाकावे हे संपूर्ण माहिती सांगणार आहोत। राजमा पिकाबद्दल असा जबरदस्त प्लॉट आणण्यासाठी आणि आपल्याला चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा राजमा पीक आहे। राजमा पिकाला ही 24-24-0 असा फुल अवस्थेमध्ये आल्यावर टाकावे, म्हणजे शेंगा ही चांगली वाढ होते आणि मोठ्या होतात। असा आता आपला राजमा पीक मित्रांनो फुल अवस्थेमध्ये आलेला आहे, तुम्हाला तर दिसतच आहे। ह्याला आता 24-24-0 आणि मॅग्नेशियम ह्या एक बॅग एकरी मित्रांनो द्यायचे आहे, म्हणजे आपल्या राजमा पिकाला चांगलेच वाढ होईल आणि शेंगासुद्धा चांगल्याच मोठ्या होतील। आणि फवारणी मित्रांनो घ्यायचीच आहे, एक क्वारिजेन आणि नाहीतर डेलिकेट ह्या दोन्हीपैकी एका औषधाची फवारणी घ्यायची, म्हणजे आपला राजमा पीक कीड वगैरे काही लागणार नाही, चांगली ॲव्हरेज भेटेल। एकरी मित्रांनो 10 ते 12 क्विंटल नक्कीच उत्पन्न मिळेल तुम्हाला, असेच उत्पन्न करा। 8 ते 10 हजार रुपये नक्कीच भाव असतो राजमा पिकाला। एकरी 70 दिवसात फक्त 1 लाख रुपये नक्कीच मित्रांनो, पैसेच पैसे। आपल्या चॅनलला मित्रांनो राजमा प्लॉट आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा।